नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. रेडिओलॉजिस्ट हा वैद्यकशास्त्रातला एक महत्त्वाचा घटक आहे आणि आज आपल्यासोबत आहेत मावळचे प्रसिद्ध श्रीहरी डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉक्टर श्रीहरी डांगे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. तर सर, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला सांगा की आपण नेहमी ऐकतो डायग्नॉस्टिक सेंटर, तर नेमकं सेंटरमध्ये नेमकं काय काम होतं याविषयी तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. सर्वप्रथम मी दैनिक प्रभातचे आभार मानतो की मला या मोठ्या व्यासपीठावर तुम्ही बोलवलं आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. खूप चांगला प्रश्न विचारला आहेत मॅडम तुम्ही. डायग्नॉस्टिक सेंटर किंवा डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज म्हणजे काय? थोडं मराठीत मी सांगेन की आपण कुठलाही आजार जर म्हटला तर त्या आजारावरची जी ट्रीटमेंट असते ती त्या आजाराचं अचूक निदान झाल्यानंतर त्या आजारावर ट्रीटमेंट केली जाते. ते आजाराचं अचूक निदान करणं म्हणजे डायग्नोसिस. आणि डायग्नोसिस करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी एकत्र येतात किंवा एका सिंगल प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून दिल्या जातात त्याला म्हणतात डायग्नोस्टिक सेंटर. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि इन्वेझिव्ह डायग्नोस्टिक फॅसिलिटीज असे बरेचसे प्रकार येतात. मी बाय प्रोफेशन रेडिओलॉजिस्ट आहे. रेडिओलॉजीमध्ये असणारे ज्या डायग्नोस्टिक फॅसिलिटी आहेत, सोनोग्राफी, एक्सरे, सी टी स्कॅन, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सेंटरमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तर सोनोग्राफीचं महत्त्व एवढं का वाटतं? सोनोग्राफी आपण डायग्नोस्टिक टूल म्हणून कुठे कुठे वापरू शकतो? आता एक कॉमन प्रश्न आहे सगळ्यांचा की कसली कसली सोनोग्राफी होऊ शकते, आणि थोडंसं मीत पण असतं ना, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रेग्नंट लेडीचीच सोनोग्राफी होते, म्हणजे बाळाचीच सोनोग्राफी आपण करू शकतो, किंवा मुतखड्याचीच सोनोग्राफी होते, किंवा बाबा एखाद्याला पोटा दुखत असेल, अपेंडिक्स असेल तरच सोनोग्राफी करू शकतो. तर तसं नाही, नखशिकांत आपण सोनोग्राफी करू शकतो, डोक्याची करू शकतो, मेंदूची करू शकतो, केसांची आपण सोनोग्राफी करू शकतो, पोटाची सोनोग्राफी सगळ्यांना माहिती आहे, लिव्हरसाठी आपण सोनोग्राफी करू शकतो, किडनीसाठी सोनोग्राफी करू शकतो, आतड्यासाठी सोनोग्राफी करता येते, आतड्याचे अनेक विकार आपल्याला आता सोनोग्राफीवर डिटेक्ट करता येतात. त्यानंतर बाळाची जी सोनोग्राफी आपण म्हणतो ते त्याला आम्ही म्हणतो अँटीनेटल सोनोग्राफी, ANC म्हणतो, अँटीनेटल केअर सोनोग्राफी जी असते, की महिला प्रेग्नंट असताना किंवा गरोदर असताना आतमधलं बाळ कसं आहे, त्याला व्यंग आहे का नाही, बाहेर येऊन ते बाळ व्यवस्थित राहणार आहे का नाही, त्या महिलेची आरोग्य कसं राहणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण सोनोग्राफीद्वारे सांगू शकतो. सोनोग्राफीचं सगळ्यात महत्त्व काय आहे की ते रिअल टाईम आहे, म्हणजे ज्या घडीला आपण सोनोग्राफी करतो त्या घडीला आपण काय चालू आहे मानवी शरीरामध्ये ते आपल्याला दिसतं, त्याला सोनोग्राफी. दोन मुद्दे वेगळे करूयात, एक प्रेग्नन्सीची सोनोग्राफी आणि एक नॉन प्रेग्नंट म्हणजे प्रेग्नन्सी नसताना महिलेची किंवा पुरुषांची केली जाणारी सोनोग्राफी. त्यात एक छोटा मुद्दा ऍड करतो की सुरुवातीला असं व्हायचं की फ्रॅक्चर फक्त एक्सरेवर दिसतं, तर आता बोन्सची पण सोनोग्राफी केली जाते, म्हणजे छोटे जे न दिसणारे फ्रॅक्चर असतील ते सुद्धा आपल्या सोनोग्राफीवर दिसतात, इतकं तंत्रज्ञान वाढलेलं आहे. चला पहिल्या मुद्द्यावर येऊया की प्रेग्नन्सीची सोनोग्राफी. तर प्रेग्नन्सीची सोनोग्राफी कधी करावी? पहिली गोष्ट म्हणजे का करावी, सोनोग्राफी करणं आवश्यक आहे का, सोनोग्राफी केली, जास्त सोनोग्राफी केली तर बाळाला काही व्यंग होतो का, सोनोग्राफीचे काही दुष्परिणाम असतात का, असे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असतात. त्याला एफएक्यूज म्हणतो आपण. सध्या आपण व्हॉट्सअप, नेट सगळं वापरतो, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की याला काय म्हणतात. तर मुळात सोनोग्राफीचा त्रास होत नाही. सोनोग्राफी केल्यानंतर कुठल्याही बाळाला किंवा कुठल्याही व्यक्तीला दुष्परिणाम होत नाही. आता प्रेग्नन्सीमध्ये किती सोनोग्राफी कराव्यात? तर जुने लोक म्हणतात आमची एकच सोनोग्राफी केली आणि बाळ जन्माला आलं. काही लोक म्हणतात की आमची सोनोग्राफी झालीच नाही तरी आम्हाला 10-12 मुलं झाले आणि मग आता एवढ्या सोनोग्राफीची काय गरज आहे. तर सोनोग्राफी काय आहे की आता 10-12 मुलं होत नाहीत, एक नाही तर 2 मुलं होतात, तर ते होणारं बाळ आहे त्याला ते सुदृढ बाळ असावं, त्याला व्यंग नसावा, त्याला कुठलाही आजार नसावा आणि त्याचं आयुष्य एक चांगलं आयुष्य घेता यावं असं आपल्या प्रत्येक पालकांना वाटतं, म्हणून त्या बाळाच्या सोनोग्राफी केल्या जातात. प्रेग्नन्सी राहिली आहे का नाही त्याची पहिली सोनोग्राफी केली जाते, ती साधारण 1.5 महिन्यामध्ये केली जाते, म्हणजे 5-6 आठवड्याला केली जाते.
तर प्रेग्नन्सी ही गर्भाच्या पिशवीतच राहिली आहे का? तर 90-95% वेळेस ती गर्भाच्या पिशवीत असते, पण 5% ती येणार त्या साईलंट ट्यूबमध्ये राहण्याची शक्यता असते. ट्यूबमध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर ती वाढवता येत नाही, ती वाढली तर फुटते, फुटल्यानंतर शरीरात खूप रक्तस्राव होतो आणि कदाचित त्या महिलेचा जीव जाण्याची शक्यता. त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची सोनोग्राफी काय, की सोनोग्राफी करून बाळ जे तयार होणार किंवा येणारं जे बाळ आहे ते गर्भाच्या पिशवीत आहे का ते आजूबाजूला उठलेलं आहे. मग पुढची येते तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी, त्याला आता प्रचंड महत्त्व आलं. तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी म्हणजे एनटी स्कॅन. एनटी स्कॅन नावाचं ते प्रचलित झालं आहे, पण याला अर्ली अनॉमली स्कॅन पण म्हणतो. 3 महिन्याचं जे बाळ तयार झालेलं असतं ते बाळ एक साधारण 5-7-8 सेंटीमीटरपर्यंतचं असतं. त्या बाळामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय, किडनी, मनका ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट असतात. बाळाचं नाकाचा हात आणि एमटी ह्या 2 गोष्टी. आता कसं आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्या भोवतरी बरेच मतिमंद मुलं दिसतात. मतिमंद मुलांना तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर त्यांना ना असं फ्लॅट नोज असतो, म्हणजे नाकाचं ब्रिज आहे ना हे दाबलं गेलं असतं. तर ॲक्च्युली काय असतं, त्यांच्यामध्ये ना जे नाकाचं हाड असतं ते नसतंच किंवा असलं तरी एकदम पिटुकलं किंवा बारीक असतं. मग तसं आहे का, त्या ते बाळ पुढे व्यंग होणार आहे का बाळाला? मग त्याचबरोबर एमटी म्हणून असतं. तर एमटीचं काय, मानेच्या मागे पाण्याचा एक थर असतो, त्या थराची एक लेवल असते, त्याला एमटी स्कॅन म्हणतात. तर एमटी स्कॅनमध्ये सुरुवातीला समजा एखाद्या बाळाला हातच नसतो, पायच नसतो, मनका खूप वेडा वाकडा असतो किंवा मेंदूची कवटी नसते, हे प्रॉब्लेम लगेच तिसऱ्या महिन्यात आपल्याला ओळखता येतात. तिसऱ्या महिन्यात ओळखता आले आणि असं जर व्यंग असणारं बाळ असलं तर ते बाळ लगेच खाली करायला लागतं. म्हणजे आपण त्या महिले गरोदर महिलेचा बिचारीचा त्रास वाचवतो, पुढे येणारे जे कॉम्प्लिकेशन आहे ते वाचवतो, आणि 3 महिन्यापर्यंत बाळ इतकं छोटं असतं की त्याचं क्युरेटिंग किंवा जे आपण बाळ बाहेर काढणं म्हणतो ती प्रोसेस सोपी असते. त्यानंतर आपण करतो ती 5व्या महिन्याची सोनोग्राफी, जी आता सगळ्यांना माहिती आहे. साधारण आता सगळेजण 5व्या महिन्याची सोनोग्राफी करतात, त्याला अनोमली स्कॅन म्हणतात. अनोमली स्कॅन म्हणजे काय, एनटी स्कॅन नंतरची पुढची ऍडव्हान्स तपासणी जी असते त्याला म्हणतात अनोमली स्कॅन. यामध्ये बाळाचा प्रत्येक अवयव डिटेलमध्ये बघितला जातो, प्रत्येक गोष्ट छोटी बघितली जाते, काही मेजरमेंट्स घेतले जातात आणि बाळ 70-80% आता तयार झालेलं असतं. पुढे येऊ घातलेले काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ काय, की एक CSP नावाची गोष्ट असते ती 18 आठवड्यानंतर दिसायला लागते, त्याच्यामुळे ती 3 महिन्यात दिसू शकत नाही. हृदय 24 आठवड्याला पूर्ण तयार होतं, त्यामुळे हृदयाबद्दल काही कमेंट करायचं असेल तर 3 महिन्यात आपल्याला करता येत नाही. तसंच किडनी 32 आठवड्याला पूर्ण तयार होतात. आतड्याचा काही प्रॉब्लेम असेल, श्वसननलिका किंवा अन्ननलिका एकमेकाला जुळलेली असेल, तर ह्या गोष्टी 5व्या महिन्यापासून पुढे आपल्याला कळतात. म्हणून 5व्या महिन्याची तपासणी जी असते त्याला म्हणतात अनोमली स्कॅन. प्लस याच्यामध्ये ग्रोथ पण कळते. आईला गरोदर महिलेला जर ब्लड प्रेशरचा काही त्रास होणार आहे का, कधी कधी प्रेग्नन्सीमुळे ब्लड प्रेशर वाढतं, त्याला PIH म्हणतात, ह्या गोष्टी सुद्धा 5व्या महिन्यात कळतात. त्या झाल्यानंतर 6व्या महिन्यात स्पेशल तपासणी असते हृदयाची. एखाद्या बाळाला छोटासा प्रॉब्लेम दिसतो, प्रॉब्लेम दिसला म्हणजे त्या बाळ काढून टाकायचा असं अजिबात नाही. प्रॉब्लेम दिसतोय आणि तो प्रॉब्लेम जन्म झाल्यानंतर बाळाला आयुष्य पुढे नेऊ शकणार नाही किंवा बाळ जगू शकणार नाही असं जर असेल तर ते बाळ पुढे कॅरी करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पण आता तो निर्णय दिला आहे की जे बाळ बाहेर आल्यानंतर जगू शकत नाही असंच बाळ आपण टर्मिनेट करायचं. म्हणून ही जी मग स्पेसिफिक तपासणी असतात, म्हणजे 24 आठवड्याला बाळाच्या हृदयाला काही प्रॉब्लेम येतात, काही क्लिष्ट आजार असतात, पण ते क्लिष्ट आजार काही आजार हृदयाचे ऑपरेशन करून बरे होणारे असतात, मग ते बाळ कंटिन्यू करायचं का नाही करायचं इतका महत्वाचा निर्णय असतो तो ह्या सोनोग्राफीवर अवलंबून असतो. 7व्या महिन्याची एक सोनोग्राफी असते, बाळ व्यवस्थित वाढ चालली आहे का नाही, वजन वाढतं आहे का नाही, बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी व्यवस्थित आहे का नाही, रक्तपुरवठा व्यवस्थित आहे का नाही हे आपल्याला कळतं. मग 8व्या आणि 9व्या महिन्याची सोनोग्राफी होते. 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये बाळ वजन व्यवस्थित आहे ना, पाणी व्यवस्थित आहे ना, बाळाच्या डोक्याची पोझिशन कशी आहे, वर आहे पायावर आहे बाळ का बाळाचं डोकं खाली आहे हे आपल्याला कळतं. प्लस काही काही गोष्टी आहे, पर्टिक्युलरली बाळाची शीची जागा ही उघडी आहे का बंद आहे हे आपल्याला 9व्या महिन्याच्या सोनोग्राफी शेवटी कळते किंवा बाळ जन्म झाल्यानंतर कळतं. त्यामुळे अशा पण काही गोष्टी असतात. उदाहरणार्थ काय, बाळ हे तयार म्हणजे राहिल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत हे तयारच होत असतं आणि प्रत्येक अवयवाचं जर इव्हॅल्युएशन व्यवस्थित करायचं असेल तर 9 महिन्यामध्ये सगळ्या सोनोग्राफ्या करायला लागतात. म्हणून सोनोग्राफी करताना प्रेग्नन्सीमध्ये नंबर जो आहे सोनोग्राफीचा तो इतका वाढलेला आहे आणि तो वाजवी आहे, तो आवश्यक आहे, म्हणूनच एवढे सोनोग्राफी केल्या जातात आणि सोनोग्राफीचा अजिबात बाळाला कुठलाही दुष्परिणाम होत नाही.
हे झालं प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी नसताना म्हणजे नॉन प्रेग्नंट महिला आणि पुरुष यांची सोनोग्राफी करायची असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं मानेची गळ्याची सोनोग्राफी होऊ शकते, थायरॉइडची सोनोग्राफी होते, डोळ्याची सोनोग्राफी होते, कानाची सोनोग्राफी होते, गालाची सोनोग्राफी होते, छातीची सोनोग्राफी होते, छातीमध्ये काही पाणी झालंय का, काही मॅलिग्नन्सी आहे का, एखादी गाठ आहे का, न्यूमोनिया झालंय का, हे सगळं आपल्याला कळतं. कोविडमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये छातीची सोनोग्राफी करत होते. इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणून एक प्रकार असो, तो अर्लिएस्ट त्याच्यावर पिकअप होतो. मग पोटाची सोनोग्राफी तुमचं सगळ्यांना माहितीच आहे, जनरली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुतखडं झालं की सोनोग्राफी करा, अपेंडिक्स झालं की सोनोग्राफी करा. पण या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, प्लस याच्यामध्ये तुम्हाला हाताची पायाची सोनोग्राफी केली जाते, तुमच्या रक्तवाहिन्यांची सोनोग्राफी केली जाते, त्याला वॅस्क्युलर स्टडी म्हणतात. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मला तुमच्याशी एक इतरूच करायचं आहे की सोनोग्राफीवर फंक्शनल गोष्टी सुद्धा डायग्नोज करता येतात, फंक्शनल गोष्टी सुद्धा आपल्याला निदान करता येतात. फंक्शनल म्हणजे काय मित्रांनो, डायबिटीस म्हणजे काय. आतापर्यंत असं आहे की हे डायबिटीस असेल तर ते रक्ताची तपासणी करूनच करणार, एकदम बरोबर. रक्ताची तपासणी केल्यानंतरच आपल्याला डायबिटीस कळतं. पण सोनोग्राफीत दिसतं का, सोनोग्राफीत कळतं का, हो 100% सोनोग्राफीमध्ये कळतं. डायबिटीस हा एक आजार आहे, तो प्रत्येक अवयवाला इन्वॉल्व करतो, त्याच्यामुळे तो शरीरातले पोटातले अवयव सोडेल का. तर डायबिटीसमध्ये, क्रोनिक डायबिटीसमध्ये लिव्हरमध्ये काही चेंजेस घडतात, किडनीमध्ये काही चेंजेस घडतात, रक्तवाहिन्यांमध्ये काही चेंजेस घडतात. हे चेंजेस आपल्याला सोनोग्राफीवर दिसतात, त्याच्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकतो की अमुक अमुक व्यक्तीला डायबिटीस असण्याची शक्यता आहे. मग ती ब्लडची तपासणी करून, रक्ताची तपासणी करून ती कन्फर्म करायची. इथपर्यंत सोनोग्राफी प्रगत झाली आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला समजा पोटाचा समजा ॲसिडिटीचा त्रास, जो आपण कॉमन म्हणतो मला ॲसिडिटी आहे, ॲसिडिटी आहे, तर त्याच्यासाठी एंडोस्कोपी करायला लागते. म्हणजे डॉक्टरने आपण प्रॉब्लेम सांगितला की ॲसिडिटी आहे का नाही हे करणार असेल तर त्याने एंडोस्कोपी करायला लागते. पण सोनोग्राफीवर सुद्धा तुम्ही ॲसिडिटीचा त्रास आहे का हे सांगू शकता. GERD म्हणतो आपण त्याला, गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीज. अल्सर पण आपण सांगू शकतो. तुम्हाला लहान आतड्याचा काही प्रॉब्लेम आहे का ते पण आपण सांगू शकतो. एक हर्निया असतो आतला, त्याला हायटस हर्निया म्हणतात, तो सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे सोनोग्राफी आता इतक्या उच्च लेवलला गेली आहे की तुम्ही सोनोग्राफी आणि MRI या दोन्ही गोष्टी पॅरलली एकमेकांचा वापर करू शकतो. त्यामुळे सोनोग्राफी हे अत्यंत उच्च तंत्रज्ञान आहे आणि सोनोग्राफीवर आपण सगळे आजार डायग्नोज करू शकतो. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर श्रीहरी डांगे आणि त्यांनी आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर नेमकं कशा पद्धतीनं काम करतं हे सांगितलं. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा डिजिटल प्रभात.